श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्ष संपला की सुरू होते ती म्हणजे नवरात्र, आणि ही नवरात्र सुरू होण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत. या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये गरिबी आणत असतात, घराला बर्बाद करत असतात, आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर नवरात्र सुरू होण्याआधीच आपण घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वीच या ज्या वस्तू आहेत तर त्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये 4 नवरात्री येतात. त्यापैकी 2 असतात त्या गुप्त नवरात्री, 1 असते चैत्र नवरात्री आणि 1 असते ती म्हणजे शारदीय नवरात्री, जी सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर सुरू होते. पितृपक्ष संपला की शारदीय नवरात्रोत्सव जो आहे तर तो सुरू होत असतो. दरवर्षी या नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 दुर्गा मातेच्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये रंगाचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. अशी ही नवरात्र जी आहे तर ती सुरू होण्याआधी घरातील काही वस्तू मात्र आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. ही सर्व माहिती पाहणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. यंदा म्हणजे 2024 सर्व पितृ अमावस्या आहे ती म्हणजे 2 ऑक्टोंबर 2024 बुधवारी, आणि त्यानंतर 3 ऑक्टोंबरला गुरुवारी शारदीय नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे. म्हणजेच या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापना करण्यापूर्वी घरोघरी आपण दसरा काढत असतो, म्हणजेच काय तर आपल्या घराची स्वच्छता करत असतो. आणि ही घराची स्वच्छता करताना काही वस्तू जर तुम्हाला घरामध्ये आढळल्या तर त्या मात्र तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाहीत, कारण त्या तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे, अवदसा आहे, तर ती बाहेर जाईल. कारण या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंमुळे दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती आपल्या मागे लागलेली असते. आता यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे बघा, आपण देवघरापासून सुरुवात करूया. तर तुमच्या देवघरामध्ये जर गळणारी समई असेल किंवा निरंजन असेल किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही जो अखंड दिवा लावतो तर तो दिवा खराब झालेला असेल, तुटलेला असेल किंवा भंग पावलेला असेल, तर अशा वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुटके फुटके दिवे असतील तर ते तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहेत, आणि तुम्हाला घरामध्ये जे दिवे लागणार आहेत तर ते तुम्ही नवीन आणू शकता. यानंतर आहे ते म्हणजे देवाचं कापड जे आहे तर ते फाटलेलं असेल. बघा, आपण जेव्हा घटस्थापना करत असतो तर त्यावेळेला आपण जेव्हा दसरा असतो तर त्यावेळेला देवाला नवीन कापड घालत असतो, परंतु तुम्ही जे देवाचं कापड वापरताय ते जर तुटलेलं असेल किंवा त्याला कुठेतरी ते खराब झालेलं आहे किंवा अगरबत्ती वगैरे लागून छिद्र पडलेलं आहे, असं जर असेल तर तुम्हाला हे कापडसुद्धा घरातून बाहेर काढायचं आहे. कारण असं कापड जर आपण देवपूजेमध्ये वापरत असू तर मात्र आपल्याला देवपूजेचं कोणतंही फळ मिळणार नाही, उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर तेच आपल्याला भोगावे लागणार आहेत. नेहमी देवाचं कापड हे स्वच्छ असावं, नीटनेटकं असावं, आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, खराब झालेलं किंवा फाटलेलं कापड जे आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये जरी विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुटलेला तवा असेल किंवा तुटलेलं पोळपाट लाटणं किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कुठलंही एखादं तुटकं फुटकं भांडं आहे आणि तुम्ही ते वापरत आहात, बऱ्याच वेळेला तव्याला एखादं छिद्र पडलेलं असतं आणि आपण तसाच वापरतो, किंवा आपला जो कप आहे त्याचा दांडा जो आहे तर तो मोडलेला असतो आणि आपण तसाच तो वापरत असतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे जर असेल तर ते आपल्याला अगोदर घराबाहेर काढायचं आहे, कारण स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी नसावीत असे वास्तुशास्त्रसुद्धा सांगते. स्वयंपाकघरामध्ये जर आपण तुटलेली भांडी ठेवली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे तर ते येत असते, आणि म्हणूनच आपल्याला ही जी नकारात्मकता पसरवणारी भांडी आहेत, जी तुटकी फुटकी आहेत, तर ती घरातून बाहेर फेकून द्यायची आहेत. यानंतर आहे ते म्हणजे झाडू. केरसुनीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे आपण त्या केरसुनीची पूजा करत असतो, परंतु या केरसुनीला जर ती तुटलेली असेल तर मग घरामध्ये ठेवण्याला काहीही अर्थ नाही. तुमचा झाडू खराब झालेला असेल किंवा तुमची केरसुनी तुटलेली असेल
तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर ती बाहेर काढून टाकायची आहे. कारण जर तुम्ही तुटकी फुटकी केरसुनी किंवा खराब झालेला तुटलेला झाडू जर तुम्ही वापरत असाल तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते. केरसुनीबाबत शास्त्रामध्ये सुद्धा खूप नियम सांगितलेले आहेत आणि जर त्याचे पालन जर आपण केले नाही तर मात्र आपल्या नशिबी दुर्दैव जे आहे तर ते येत असते आणि आपल्या घरातील वातावरण दूषित होत असते. त्यामुळे अशी केरसुनी असेल तर ती सुद्धा घराबाहेर काढायची आहे. यानंतर आहे ते म्हणजे तुटलेले चप्पल बूट जर असतील तर ते सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहेत. कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा की चपलेमध्ये साडेसाती असते किंवा चप्पल म्हटलं तर ते दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला तुटक्या फुटक्या चपला असतील तर त्यासुद्धा घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण चपलांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करते. यानंतर बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, बंद पडलेली घड्याळे असतील तर ही सुद्धा बाहेर काढायची आहेत. प्राचीन काळापासूनच घरातील वस्तूंसंबंधी काही प्रथा ज्या आहेत तर त्या प्रचलित आहेत आणि बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू असतील तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती पडून असतात. शास्त्रामध्ये सुद्धा अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नयेत, यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुटक्या फुटक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा फुटलेला आरसा घरामध्ये असणं तर हा सुद्धा एक दोष मानला जातो. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि घरातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुटलेला आरसा असेल किंवा बंद पडलेली घड्याळे असतील, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, बिघडलेल्या वस्तू ज्या आपण दिवसेंदिवस घरामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ते बाहेर फेकायचं आहे. घड्याळ जे आहे बघा, घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते. घड्याळ जर चालू असेल तर आपल्या घराची प्रगती होत असते, परंतु घड्याळ जर चालू नसेल तर मात्र घरातील लोकांना काम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला बंद पडलेलं किंवा तुटलेलं घड्याळ जे आहे तर ते घरामध्ये ठेवायचं नाही. त्याचप्रमाणे एखादा तुटलेला फोटो असेल, फुटलेली फ्रेम असेल तर अशा वस्तूसुद्धा तुम्हाला घराबाहेर काढून एखाद्या झाडाखाली तुम्ही मातीमध्ये विसर्जित करा किंवा एका बाजूला तुम्ही ज्या ठिकाणी कोणीही जाणार नाही किंवा शक्यतो त्याचं कोणालाही नुकसान होणार नाही अशा ठिकाणी फेका किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा या वस्तू विसर्जित करू शकता. तुमच्या घराजवळ जर एखादं वाळलेलं झाड असेल, सुकलेलं झाड आहे आणि तुम्ही ते तसंच ठेवलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये फाटलेली जर कपडे असतील, बऱ्याच वेळेला कपडे फाटलेले असतात आणि कपाटामध्ये एका बाजूला आपण ती तशीच ठेवून देतो, परंतु शास्त्रानुसार फाटकी कपडे घरात ठेवणे हे अतिशय अयोग्य आहे. यामुळे सुद्धा दारिद्र्य येऊ शकते, त्याचप्रमाणे आपल्या गरिबीमध्ये वाढसुद्धा होत असते. म्हणून फाटलेली कपडे असतील तर त्याचीसुद्धा विल्हेवाट लावायची आहे, ती घरामध्ये तशीच ठेवू नयेत. आपण नेमकी घराची स्वच्छता करतो तेव्हा आपल्याला फाटक्या तुटक्या वस्तू सापडतात, तर त्याच वेळेला तुम्ही त्या वस्तू सॉर्ट आउट करू शकता. एका बाजूला फाटलेल्या तुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवू शकता. कपड्यांच्या बाबतीत बघा, बऱ्याच वेळेला एखादा आवडीचा ड्रेस आहे किंवा एखाद्याने आपल्याला सुंदर अशी साडी गिफ्ट केलेली असते म्हणून आपण ती तशीच आठवण म्हणून ठेवतो, परंतु हे चुकीचं आहे. एक वेळ तुम्ही त्याचा चांगला भाग कापून घरामध्ये ठेवू शकता आणि फाटलेला भाग जो आहे तर तो मात्र आपल्याला टाकूनच द्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचं फाटलेलं जर पॉकेट असेल किंवा फाटलेली पर्स असेल, त्यामध्ये आपण पैसे वगैरे ठेवत असतो, त्यामुळे आपल्याला अशा वस्तूसुद्धा घराबाहेर फेकायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये त्याचप्रमाणे जर नटराजाची मूर्ती असेल, ताजमहालाचं चित्र असेल, जंगली जनावराची फ्रेम असेल किंवा काटेदार झाडांचे चित्र असेल, बुडत असलेले झाज, तर असं काही जर चित्र असेल तर ते सुद्धा बाहेर फेकून द्या. कारण या गोष्टी ज्या आहेत तर त्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी बाहेर फेकायच्या आहेत. कारण महाभारताचं चित्र असेल तर घरामध्ये क्लेश वाढतो, नटराजाची मूर्ती विनाशाचे प्रतीक आहे, ताजमहाल एक कबर आहे, बुडत्या झाजाचे चित्र सौभाग्य बुडवते, तर अशा वस्तू नवरात्र सुरू होण्याआधीच आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबीसुद्धा बाहेर जाईल.